माझ्या गणेशवाडीच्या नागरिकांनो, तुम्ही मला ओळखलंच असल. मी आमदार सूर्याजी देशमुख यांचं बॉडीगार्ड उर्फ या गावातला गुंडा पैलवान म्हणत्यात मला. तेव्हा आजच्या सबक साहेबाविरुद्ध जर कोण काय बोललं तर एकेकाला या तलवारीनं जागच्या जाग्यावर संपून टाकीन. बसायचं असलं तर मुख्याचं गिळ्यावानी गप बसायचं, नाहीतर घर गाठायचं, नाहीतर एकेकाला तुडील तुडील. अरे टाळ्या वाजवा की वाजवा की टाळ्या. हा टाळ्या वाजवा टाळ्या. ह्याच्या बापाला घाला गोळ्या आणि ह्याच्या आईला सर अंड्याच्या पोळ्या तान्या. असं मी म्हणत अरे खवाट शेंगदान्या. गावातली माणसं म्हणतात रे. अरे माग कशाला बोंबलताय म्हणावं. ज्याला कोणाला बोलायचं असल तर या गुंडाच्या तोंडावर बोला म्हणावं, नाहीतर एकेकाला तुडील तुडील. इकडे 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 तू काय तुडतोस बघल तवा मी तुझं ऐकतोय. तुडील तुडील तू काय लागा मेलेल रेडा तुडतोयस का हसवला जे केस तुडतोयस. उगाच वाईट मांगला बोल नकोस. आमदार बुडवे इलेक्शनला उभा राहिल्यात आणि त्याच्याने आचारसंहिता लागू झाली आणि आता ते एवढं देतील. हो तिकडं हो तिकडं. ऐ तुम काय को बीच में बोलता है. तू भी कशाला काय को मध्ये मध्ये सारखा बीच में बोलताय. तोडील रे तोडील. तोड की रे तोड. ऐ चुप. आले आले आले. या या काजी खान साहेब आणि आमदार सूर्याजी देशपुडवे या गणेशवाडीच्या नागरिकांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो आहे. स्वागत. आणि मी माझ्यातर्फे मनुका आणि मोदक देतो आहे. ताण्या ताण्या उभा आयुष्य आमच्या बंगल्यात काढल्यास तर सुधारला नाही. बोलतायत ना तर बोलतो कशाला. जाने दो यार सियासत के मामले में बच्चा है वो बच्चा. मैं बच्चा हूँ बच्चा पण बायकांच्या बाबतीत तुम लुच्चा लुच्च्या. चायला म्हणून तर मी निर्णय बोलाय दाढीचा कुच्च्या. अरे गपणार रे माझ्या बच्चा तुम काय को बीच में बोलता है रे. तू काय को बीच में वटवट करताय रे. तुडील रे तुडील. तोड की रे तोड. चुप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला. माझ्या गणेशवाडीच्या बंधू आणि भगिनींनो, गेले 20 वर्ष तुम्ही या भागातून मला आमदारपदी निवडून दिलं. आम्ही सुद्धा 20 वर्षात या गावाकरता एकही काम केलं नाही. एकदा निवडून आले की गावाला 5 वर्ष थोबाड दाखवत नाहीत. पैसे शिवाय गावातल्या माणसाला जवळ थारा देत नाहीत. असा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असं यांना म्हणायचंय. गुंडा उसे जरा समजाव. बीच बीच में क्यों बातें करता है. जो खरा है वो बोलता है. तुम्हारा पोल खोलता है जनतेच्या कानावर घालता है. तुम मेरे बीच में क्यों टांग डालता है रे. अरे हराम जादे तुम काय को बीच में बोलता है. तू काय को बीच में वटवट करता है. तोडील रे तोडील. तोड की रे तोड. तेव्हा या 20 वर्षात या भागाचं आम्ही नंदनवन केलं. शेतकऱ्याला कर्जमाफ केलं. मागासवर्गीय लोकांना अनुदान म्हणून पैसे वाटले. सांगायचं म्हणजे एवढंच, आपल्या गावचे 2 जवान राम आणि रहीम यांनी कारगिलच्या युद्धामध्ये फार मोठं शौर्य गाजवलंय. त्यांच्या शौर्यापुढे आमचं समाज कार्य म्हणजे सूर्यापुढे काजवा चमकल्याप्रमाणे आहे. सांगायचं म्हणजे एवढंच, त्यांनी फार मोठं धाडस केलंय. पाकिस्तानी घुसखोरांना मातीत गाडून ते आपल्या देशाला परत आले आहेत. तेव्हा या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार ठरवलाय. तेव्हा आमच्या पक्षाचे आगामी खासदार काजी खान हे आपल्याला 2 शब्द सांगतील. हे आपण शांत रीतीने ऐकून घ्यावं. जय हिंद जय भारत. मेरे भाई और बहनों, आपल्या भारत देशावर संकट आलं की आपल्या देशातील प्रत्येक धर्माचे लोक जात पात मातीत गाडून सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. तर मला असं म्हणायचं आहे, हे प्रेम फक्त लढाई पुरतच नको आहे तर या प्रेमाची लाट सतत हुसळत राहावी एवढंच माझं सांगणं आहे. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. हिंदू हो या मुसलमान सबका प्यारा हिंदुस्तान. गर्व से कहो मेरा भारत महान महान महान. माझ्या बांधवांना मला एकच नम्र विनंती करायची आहे की पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे म्हणून साठी भारतातील मुसलमान हे पाकिस्तानी आहेत असा कुणीही गैरसमज करून घेऊ नये. कारगिल मध्ये शहीद झालेला हिंदू मुस्लिमांची प्रेत गावोगाव गेली. त्यांच्या आई वडिलांचा आक्रोश पाहून त्यांच्या बायका मुलांचा आक्रोश पाहून हिंदू रडले मुस्लिम रडले. दोघांचे अश्रू जळत्या चितेत पडले. आम्ही रडलो येही रडले गुंडा रुमाल. तेव्हा भारत भूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडणाऱ्या त्या भारत पुत्रांना या काजी खानचा सलाम. पाणी पाणी. ए
त्याच्या आईला बोलतय कोण, पाणी मागतय कोण, उगत वटवट मध्ये करू नको, तोडील रे तोडील, तोड की रे तोड। ताण्या तुला दोन शब्द सांगता येतात का? सांग ना। मग सांग दोन शब्द। तर मंडळी, कारगिल मध्ये दुश्मनाला ठेसता ठेसता थकलेले राम रहीम केवळ 4 दिवसाच्या रजेवर आपल्या गावामध्ये आलेले आहेत। तो आपल्या गावचे आमदार बुडवे आणि गुलाम काजी त्या दोन महावीरांचा सत्कार करतील, तेव्हा त्या दोन जवानांचे प्रचंड टाळाने स्वागत करावे। टाळ्या। तर मंडळी, मी राम रहीम यांना एकच विनंती करतो आहे की आजच्या शिरमाने बिघडलेल्या, गुटख्याने किडलेल्या, दारूत बुडलेल्या व जुगारो दादागिरी सडलेल्या अशा बेजबाबदार काही तरुणांना देशप्रेमाचे 4 शब्द सांगावे, हे या दोघांना मी विनंती करतो आहे। बोला भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। या ठिकाणी जमलेली सर्व प्रतिष्ठित मंडळी, माझ्या भारतीय देश बांधवाडो, माझ्या भगिनीनो आणि माताडो, आजच्या या सत्कार समारंभाच्या प्रसंगी मी माझ्या समोर बसलेल्या सर्व तरुण पिढीला एवढं सांगू इच्छितो की जे तरुण पदवीधर आहेत परंतु नोकरी विना बेकार फिरत आहेत, त्यांनी असं बेकार फिरण्यापेक्षा सैन्यात भरती व्हावं आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठीच करावा। शिवाय ज्या तरुणाच्या अंगात वाघाचं धाडस आणि रेड्याची ताकद असेल, त्यांनी अलीकडे शहरी जीवनात चाललेला हा बॉम्बस्फोट, टोळी युद्ध, गुंडगिरी याला वळसा देऊन सैन्यात भरती व्हावं आणि आपल्या भारत मातेवर डोळा ठेवणाऱ्या शत्रूला ठेचून ठेचून काढावा, त्या तरुणाच्या आयुष्याचं सोनं होईल सोनं, एवढंच मी आपणाला सांगू इच्छितो। यानंतर माझा मित्र रहीम आपणाला दोन शब्द सांगेल, ते सुद्धा शांत चित्ताने ऐकून घ्यायचे आहेत। जय हिंद, जय भारत। आई सर, माझ्या बंधू आणि भगिनीनो, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज भारत भूमीच्या रक्षणासाठी जे जवान प्राणाची पर्वा न करता सीमेवर लढत आहेत, ते त्यांच्या कुटुंबाचा अहवाल तुमच्यावर ठेवूनच लढत आहेत। या युद्धात कुणाचा बाप आहे तर कुणाचा भाऊ आहे, कुणाचा मुलगा आहे तर कुणाचा नवरा आहे, तेव्हा या युद्धात एखादा जवान जर शहीद झालाच तर त्यांच्या माता पित्यांना आपलेच आई वडील म्हणून सांभाळा, त्यांच्या अनाथ मुलांना आश्रय द्या, प्रेमाने जवळ घ्या, शिक्षण द्या, नोकरी द्या, त्यांच्या बहिणीचे सख्खे भाऊ होऊन त्यांची काळजी घ्या। लाख करोड रुपयाच्या मदतीपेक्षा ही माणुसकीची मदत फार लाख मोलाच आहे बंधूंनो, फार लाख मोलाच आहे। बस मी एवढं सांगू इच्छितो। जय हिंद। तर गणेशवाडीच्या नागरिकांनो, आता आपल्या भागातील आगामी खासदार काजी खान साहेब आणि आमदार बुडव देश बुडव हे राम आणि रहीम यांना पुष्पहार घालून त्याचा सत्कार करतील, अशी गावकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो। तर मंडळी, राम रहीम यांची विजय मिरवणूक थेट चावडी पासून तर त्यांच्या घरापर्यंत नेली जाईल, तेव्हा ह्या मिरवणुकीमध्ये हजारो संख्येने सामील हवं, एवढंच माझं सांगणं। वाजवारे या अल्लाह, ये तूने क्या कर दिया, दुश्मन हमारे छाती पर बिठा दिया, ऐसा लगता है मैं और राम रहीम का खून पी जाऊंगा। खान साहब, आता तुम्ही त्यांचा सत्कार केला आणि परत तुम्ही असं बोलता? खान साहब, या माझ्या बंगल्यावर मी तुम्हाला सर्व काही माहिती देतो, या माझ्या पाठीमागे। यात राम रहीमची मिरवणूक म्हणजे माझा छोटा भैया मोहम्मद अली खान याची प्रेत यात्रा आहे, कारण 15 दिवसापूर्वीच पाकिस्तान मधून माझ्या गुप्त टेलिफोन बूथवर चंगेज खानचा भयानक संदेश आला होता। याच कारगिलच्या लढाईत यात राम रहीमच्या हातून माझा छोटा भैया मारला गेलाय, लेकिन वो राम रहीम को मैं जिंदा नहीं छोड़ूंगा, वक्त आने पर वो दोनों को भी जिंदा जिंदा जला दूंगा। बोलो पाकिस्तान। मेजर रहीम। यस सर। 15 दिवसाची सुट्टी संपतेला संपते तोपर्यंतच कॅप्टन विजय आणि कॅप्टन मिस ज्योती यांचा संदेश आला की ताबडतोब कारगिल युद्धावर निघूया, आणि म्हणून तर आईचा आणि सर्व गावकऱ्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आपण या कारगिल युद्धावर आलो आहे। मेरे यार, आजपर्यंत या कारगिल मधील निम्म्याहून अधिक ठाणी आपल्या भारतीय जवानांनी जिंकले आहेत, परंतु या कारगिल मध्ये घुसून या घुसखोरांनी मिळवली सर्वची सर्व ठाणी आपण परत मिळवल्याशिवाय पुन्हा माघार घ्यायची नाही। मलाही तेच म्हणायचंय कॅप्टन राम,
या युद्धात आपल्या दोघांचाही प्राण गेला तरी बेहतर, परंतु आता इथून मागे फिरायचं नाही. ओके पडे बा, यानंतर ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना कॅप्टन मिस ज्योती यांच्या सांगण्यावर आपल्याला करायच्या आहेत. अटेंशन हेअर कमांडर, कॅप्टन विजय आहुजा इज कमिंग. कॅप्टन विजय आहुजा. हॅलो सर. पण सर स्वतःची काळजी घ्या. डोंट वरी. काय शंका? नो सर. कम ऑन हरी अप. जागते रहो उस्मान की रात, जागते रहो. काय का जागते रहो यार? इंडियन आर्मी लोग ने पाकिस्तान सैनिकों के ऊपर हमला किया, सब पाकिस्तानी सैनिक मरे. मैं आग के राज रहा, मुझे लगता है मेरा भी अभी टाइम खत्म होने वाला है. मैं मरूंगा लेकिन पेट भर के खाना खाऊंगा और बाद में मरूंगा. ऊपर नहीं मिला तो क्या माटी खाएगा क्या? जाने जाते जाते अपना वशा दोस्त है उसकी मुलाकात लेना और जाना. क्या अभी तक आया नहीं वो? मुझे लगता है मर गया वो. इसमें होशियार है, खबरदार है. मुन्ना क्या रे वशा? तुम्ही रुको सारखा बोलता था ना रे. क्या सारखा? मेरज खाता है, मेरज खाता है. देख मैंने तेरे लिए क्या लाया. क्या लाया रे? बुक बुक बुक. अरे बाप रे. हाँ. क्या शराब? हाँ. मैंने टूटी के ऊपर पिया ना तो चंगेज खान ने देख लिया तो पीछे से गोली मारेगा यार. अरे क्या होता है, पिए जरा तेला का होता है. ऐसा कहते हैं पीता है, पीता है. क्या हुआ रे? अच्छा अच्छा इधर बहुत जलन हो रहा है रे. क्यों? अरे इधर बहुत कड़क लगती. क्या बात है रे? अरे उगस नाही. क्या महारोग्यांचा मूत मिसळून मैला मिक्स केलेली दारू आहे ती. महारोग्य का मूत क्या होता है रे? हो खवाट खवाट होता है. बोले तो पंचट पंचट लगता है. अच्छा वाह. अरे मैं भी तेरे दो दिन रास्ता देखते बैठे इधर का. अरे तुम्हारे इंडियन आर्मी लोग ने पाकिस्तान के ऊपर हमला किया, सब मरे, मैं अकेला बचा. कैसा क्या रे? अरे जैसा कि उन्होंने गोली का बरछाव करिया वही समय ने मुंडे आंगी करे. एक कान में गोली घुसा और वो कान से निकलिया. सर के बच्चा और तेरी मेरी मुलाकात हुई यार, लेकिन तू क्यों नहीं आए रे दो तीन दिन? अरे तेरे जैसा माझा झालं. तू एक भाषे में बोल. अरे मुझको हिंदी नहीं आती तर मी तर काय करू, मी मराठीच मध्ये बोलतो. हाँ. अरे वशा मुन्ना काय झालं माहिती का? क्या? मी असाच माझ्या बरोबर 10-15 लोक घेऊन चाललो होतो गाडीतन. अच्छा. आणि गाडीमध्ये ठेवला होता बॉम्ब. गाडीचा पाक चक्का चूर झाला. बापरे. माझ्या सोबतीला जी माणसं होती ती माणसं सगळी खलास झाली. फक्त मी वाचलो. तू काय सक्या बच्चा रे? मी काय सक्या बच्चा? कारण बॉम्ब माझ्या खिसात होता. कार रामजा दे मेरे को उल्लू बनाता है क्या रे? तेरे को उल्लू बनाता है? किसी में का बम फूटता है सब मर जाता है, तू रहता है ऐसा होता है क्या? मग हिकंड कानात न गोळी गेली तिकडे गोळी गेली ते तर माणूस वाचल का रे? जान दे दोनों भी बराबर है. चलो आप अपने घर जाएंगे. चल तू तेरा निशान ले. अच्छा तू तेरे घर जा, मैं मेरे घर जाता हूँ. जाता जागते रहो होशियार है. खेच लो साले हराम जादे कैप्टन विजय को. चल चल आगे चल. हिंदुस्तानी का भुरों का बच्चा हमारे मुट्ठी में आ गया. बोल बच्चे बोल, आगे चल. सुन लो मेरी बात, हिंदुस्तान से मुझे जिंदा रहना बहुत बहुत महंगा पड़ेगा. अरे तू कुत्रा किती मोठ्याने भुंकला तर त्याचा आवाज वाघाच्या डरखाळे पुढे कुठल्या कुठे फिरून जात असतो. म्हटलं खान शैतान के पिल्ले, तू मुझे कुत्ता बोला? हा कुत्रा आहे तू, पाकिस्तानी कुत्रा. अरे धर्मांध होऊन जिहादच्या नावाखाली शरण आलेल्या हिंदू सैनिकांची क्रूरपणे हत्या करणारा राक्षसा, तुला कुत्रा म्हणणं हा सुद्धा कुत्र्याचा अपमान आहे. कारण कुत्र्या उपकार करणाऱ्याला कुत्रा कधी विसरत नसतो. अरे 1971 च्या बांगलादेशच्या लढाई मध्ये आमच्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीजीने तुमचे 90,000 सैनिक सोडले होते. अरे तुमच्या युद्ध कायद्यांना भारतात चांगली वागणूक जाते, परंतु तुम्ही पाकिस्तानी भडवे ते उपकार पायदळ तोडून आम्हा भारतीय युद्ध कायदे असे भयानक अत्याचार करता. तो तुमच्या भ्याडपणावर हरात जादे
पैथान के पिल्ले मुंह संभाल के बात कर, नहीं तो तेरी जुबान खींच लूंगा। ए तू नहीं बोल रहा, ए तू नहीं बोल रहा, तेरे जिस्म के अंदर का हिंदुस्तानी खून बह रहा है। आज रक्त म्हणजे हिंदुस्तानी मातेच्या दुधात तयार झालेलं आहे, ते कधी थंड होणार नाही। उलट त्या रक्ताचा तेजाब होऊन तुम्हा पाकिस्तानी घुसखोरांना जाऊन राग करेल। कब्रीत सुद्धा दफन व्हायचा मौका मिळणार नाही तुम्हाला। ठीक है, तुझे गरम खून का ठंडा करने के लिए बहुत से बहुत तरीके हमारे पास। कैप्टन विजय सुन ले मेरी बात, सुन ले, तुमसे कोई दुश्मनी नहीं हमारी, दुश्मनी है खाली हिंदुस्तान से। खाले बाप का बेटा लगता है, बोल बच्चे अरे बाप का नाम बता। अरे शेर का बच्चा हूँ मैं, जैसी सुअर की औलाद नहीं मेरी। मेरे बाप का नाम सुना चाहता तेरे सुन, मेरे बाप का नाम है तिरंगा, माँ का नाम है भारत माता, और मेरे भगवान का नाम है हिंदुस्तान। भारत माता की जय। काफर का नाम लेकर तूने अपने खुद मौत को ललकारा है। ठीक है कैप्टन विजय, मैं तुझे नहीं मारूंगा, लेकिन एक शर्त पे, सुन लो। हिंदुस्तान में कितना गोला बारूद है, कितना हवाई जहाज है और कितना फौज है, कौन कौन सा ठिकान है, ये तुझे सचमुच बताना पड़ेगा। डायरेक्टर खान, एवरी इंडियन सोल्जर इज लाइक बॉम्ब। हिंदुस्तानचा प्रत्येक शिपाई म्हणजे जिवंत बॉम्ब आहे। त्याचं इमान हेच भारताचं इमान आहे। सारी हिंदुस्तानी जनता ही भारतीय फौज आहे, आणि याच भारतात एकीने आणि भावभावाप्रमाणे राहणारे हिंदू मुस्लिम शीख साई ब्राह्मण मराठा हरिजन गिरिजन ही या भारतातील महत्वाची ठाणे। अरे जोपर्यंत त्यांची एकी अभंग आहे तोपर्यंत संपूर्ण पाकिस्तान तर धावणारा, तर भारताचा केस सुद्धा वाकडू शकणार नाही। तो अकेला क्या कर सकता है, गंदी डाली के खिले। देश हमारा भारत प्यारा, मरते दम तक करेंगे नारा। जय हिंद। चुप रहो बदतमीज। ठीक है देख विजय, देख ए पाकिस्तानी गोली पे तेरा नाम लिखा है, भारत तेरी आखिरी तमन्ना क्या है? तुझ्या त्या धर्मांध पाकिस्तान नेत्याला आणि चिडक्या जनतेला ओरडून सांग, अजूनही शानेवा आणि भारताशी वैरसून भारताशी दोस्ती करा, नाही तर चंगेज खान एक ना एक दिन तुम्हारे पाकिस्तान दुनिया के नक्शे से मिट जाएगा। अगर हम हिंदुस्तानी सोल्जर चाहे तो तुम्हारा पाकिस्तान सिर्फ 3 दिनों में मिटा सकते। जो हमसे टकराएगा वो मिट्टी में मिट जाएगा। पाकिस्तान मुर्दाबाद। सैतान के पिल्ले, हमारे तरफ देखते हो क्या? आंखें निकालूंगा, तन बदन के टुकड़े टुकड़े कर दूंगा। अरे चाहे तो मेरे कितने टुकड़े कर, लेकिन हर टुकड़े की लफ्ज की पुकार यही कहेंगी, अपनी आजादी को हम हरगिज नहीं मिटा सकते। सर कटा सकते लेकिन सर झुका नहीं सकते। देखो मेरे यारो, सुना है, देखते हो क्या? फाइट करो। मर गया साला, हिंदुस्तान का शेर मर गया। सुना है मेरे यारो, सुना है, मरते मरते अपना वतन पे नाम लेकर ही मर गया। सुनो, आओ मेरे पास दोस्तों, हिंदुस्तानी कानून के मुताबिक इसकी डेड बॉडी हिंदुस्तान में रवाना करना चाहिए, लेकिन इसकी डेड बॉडी अच्छी तरह से भेज दी गई तो पाकिस्तान की दहशत हिंदुस्तानी सैनिकों पर नहीं बैठने वाली। तो इसलिए डेड बॉडी ऐसी हालत करके भेज दो, ताकि उनकी डेड बॉडी देखते ही पूरा हिंदुस्तान कांप उठे। तो क्या करना पड़ेगा खान? मेरे यारो, हमारी इस्लामी शमशेरला हल्ली खान शमशेरला। ठीक है ए हमारी इस्लामी शमशेर
फिरौन जाने को चीर डाले। अल्लाह छोकरी कैसे है? छोकरी तो बहुत खूबसूरत लगती है। घाबरू नकोस घबरा, गणपति पूजेत विघ्न आणणार हा नर राक्षस कोण आहे पाहू द्या मला। बुद्धे मेरा नाम चंगेज खान, चंगेज खान हूँ मैं, चंगेज खान हूँ जैसा कसाब हूँ कसाब। हिंदुस्तानी काबरों का कलेजा फ्राई करके सवेर को नाश्ता करता है और दोपहर को अच्छी लड़की का कलेजा फ्राई करके खाना खाता हूँ और रात को अच्छी लड़की का जिस्म नोच नोच डालता हूँ। बुद्धे तो अगर गणपति का नाम छोड़कर अल्लाह अल्लाह पुकारेगा तो मैं तुझे जिंदा छोड़ूंगा, ये मेरा वादा है। वादा म्हणे वायदा वचन, अरे तुम्हा विश्वासघात की पाकिस्तानचं वचन म्हणजे कुत्र्यानं मैला न खाण्याची शपथ घेतल्यासारखं आहे चंगेज खान। कुत्र्याला रोज जरी पाच पक्वान्न करून घातली तरी ते कधी ना कधी घाण खाणारच, मांजराला कितीही दूध पाजलं तरी ते चुलीत घाण करणारच, आणि शिळेनं बोकडाला मायेनं कितीही मोठा केला तरी ते आपल्या आईवर टांग टाकणारच, अशी औलाद आहे तुमची। बंद करो। अरे भारताशी वरवर दोस्तीची भाषा करून तुम्ही लोकांनी कारगिल मध्ये घुसखोरी केली, भारताने दोस्तीची बस पाठवून मैत्रीचा हात पुढे केला असताना त्याच वेळेला कारगिल मध्ये घुसखोरी करून तुम्ही लोकांनी विश्वासघात केला हरामखोरांनी। ठीक है बुड्ढे, ठीक है। हाँ पाकिस्तान जिंदाबाद बोल। कधीच नाही। तो फिर चांद तारा जिंदाबाद बोल। नाही। देव देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा मी वंशज आहे। लेकिन बुद्धे सुनो, संभाजी औरंगजेब के सामने नहीं टिक पाया। संभाजी जैसा कुत्ते की मौत से मर जाए वैसा ही तू कुत्ते की मौत से मर जाएगा। अरे मरण्याची भीती तुझ्या सारख्या भ्याडाला असेल खान, ही मातृभूमी माझ्या रक्ताने जरी लाल झाली तरी स्वतःला धन्य समजेन मी, पण अखेरच्या श्वासापर्यंत मी पाकिस्तान जिंदाबादचा नारा माझ्या तोंडून कधीच बाहेर पडणार नाही। बाहेर पडेल फक्त हिंदुस्तान जिंदाबाद। हो गया यारो, फायर करो फायर। काजी बोलो खान साहब, आओ मेरे सामने आओ। देखा है तुम्हारा भाई का खून का बदला लेने का है? जी हाँ। तो ले बदला और आओ, आओ मेरे पीछे से जल्द से जल्द आओ। चलता हूँ मैं कारगिल हिल पे। क्यों छोकरी, तुम्हारा माँ बाप गुजर गई, अभी रोना नहीं, खाली प्यार से एक दफे मेरे मगर मीठे में आना। आओ आओ, डरो मत छोकरी, डरो मत। मैं तुमच्या पाया पडते हो, मला इथून जाऊ द्या। छोकरी मी तुला जाऊ देणार, पण त्या अगोदर तुझ्या या मुसमुसलेल्या जवानीचा मी बहर लुटणार। ये अशी प्रेमाण माझ्या जवळे नाही नाही सोडणार नाही मी तुला। हा खबरदार चंगेज खान, रुक जा कुत्ते की औलाद। बरं झालं तू इथं सापडलास, थांब आता तुझी कबार या काश्मीर खोऱ्यातच बांधतो। तुम्ही यहां भी आ गए? होय, ज्या ज्यावेळी तुझ्या सारखे तुष्ट कौरव आमच्या भारतीय द्रौपदीचं वस्त्र हरण करतील त्या त्यावेळी माझ्या भारतातील प्रत्येक तरुण कृष्णाच्या रूपाने येऊन या भारतीय नारीचं रक्षण करतील खान। याला हे हिंदुस्तान के फौज में औरतों भी होती है। अरे इसलिए तो हमारा हिंदुस्तान बलवान है, हिंदुस्तान में औरत की पूजा करते हैं, उसे बुरखे मणे रखते हिजड़े। माँ बोल उसको, माँ बोल उसको। माँ मेरी गलती हो गई, मुझे माफ करना माँ।
ठहर, बोल चंगेज खान कहाँ है? चंगेज खान टाइगर हिल पर गया है। अच्छा तो चलो आगे बढ़ो, चलो चलो हमारे साथ, चल भाग आगे। जवानों फायर! मर गया सारा चंगेज खान। भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! रहीम यस सर, आता आपला तिरंगा झेंडा या टाइगर हिल वर फडकवला पाहिजे। ओके सर। जय हिंद! जय हिंद! रहीम कुत्ते की औलाद! रहीम, रहीम सर, सर माझ्या मित्राला वाचवा हो। नाही नाही राम, माझ्या रहीमला काय देखील होणार नाही। अरे अखंड भारतीय पुण्य रहीमच्या पार्टीशी आहे राम। नाही राम, राम मुझे लगता है मेरा वक्त पूरा हो गया मेरे यार। ऐसा मत बोल यार। नहीं राम, लेकिन मेरी आखिरी तमन्ना पूरी कर मेरे यार। बोल बोल तेरी आखिरी तमन्ना क्या है? इस भारत माँ की मिट्टी मेरे सर पे लगा दे, यही मेरा कफन है, यही मेरा दफन है। लेकिन राम क्या? मैं जी या मरू, लेकिन मेरे बहन को एक बात जरूर बता देना। बोल। उसे कहना तेरा खत मुझे मिला। हाँ। मैं तुझे मिलने जरूर आऊंगा। मैं तुझे रहीम सर। राम, राम रहीमला ताबडतोब ऍडमिट केला पाहिजे। जी गई, चल रहीम चल। व्हाट सर, रहीम त्या बहिणीजवळ आहे? नाही नाही सर, रहीम तर या ठिकाणी जखमी झाला आहे। मग त्या ठिकाणी हमखास पाकिस्तानचा हेर असला पाहिजे। ठीक आहे सर, इथे ना थांबण्यात आपण तिकडे गेलेच पाहिजे। राम माझा कार्यक्रम परत येत असा संदेश मिळतात। मी सर्व काही तयारी करून ठेवली आहे। चातकाप्रमाणे त्याच्या वाटेकडे माझे डोळे लागले। कधी एकदा माझं बाळ घरी येईल असं मला झालंय। शकिला, अगं ये शकिला। क्या माझी? स्वयंपाकघरात इतक्या वेळ काय करत होती? रहीमसाठी रामसाठी खीर बनत होते। हो अगं, ते तर माझ्या आठवणीतच नाही, कारण जर खुदव्याला तुझ्या घरी जाऊन तुझ्या हातची खीर पिऊन जात होते हे चांगलं देण्यात आहे माझ्या। आणि तुमच्या घरी प्रत्येक दिपाळीला लाडू खाऊन जात होते। अगं म्हणूनच कालपासून बुंदीचे लाडू तयार करून ठेवलेत। काय ग, राम रहीम दोघी जीवा भावाचे मित्र असताना रामसाठी निशिगंधाचा हार आणि रहीमसाठी गुलाबाचा हार असे वेगवेगळे का आणलेस ग? रहीम भैयाला पांढरा हार आवडतो आणि रामला गुलाबाचा हार आवडतो। आणि तुला हिरवी साडी आवडते असंच ना? केसरी पांढरा हिरवा एकत्र आला की कसा तिरंगा तयार होतो आहे, तशाच तुमच्या तिघाच्या भावना एकत्र गुंपल्या गेल्यात। म्हणूनच रामचं आणि तुझं लग्न करून द्यायचं ठरवलंय। माझी सून होणं आवडेल तुला? आवडेल ना। आई! राम, अरे रहीम कुठं आहे? आई शकिला, आपला लाडका रहीम या मातृभूमीचं रक्षण करता करता दुश्मनांच्या हातून अखेर शहीद झाला। नाही नाही रहीम! आई रहीम! शकिला, माझा लाडका मित्र मला कायमचा सोडून गेला। रहीम! शकिला रडू नकोस। अगं तू असं रडल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळायची नाही। त्याने असं काही वाईट केलं, ह्या भारत मातेच्या कल्याणाकरता स्वतः तर प्राणाचं बलिदान दिलं। हे पुष्पचक्र घे, त्या डेड बॉडीवर अर्पण कर। अटेंशन, सलामी दोगे, सलामी दो, फायर! सुजलां सुफलां मलयजशीतलां।